फॉर दॅट पर्पज दे विजिटेड अ प्लेसफिअर यंग प्लॅन्ट आर नर्चर्ड अँड डेव्हलप तर या ठिकाणी अंडरलाइन केलेल्या पार्टचा आपल्याला सबस्टिट्यूट वर्ड लिहायचा पर आहे पर्याय दिलेले आहेत ऑप्शन फर्स्ट ग्रीन कलर हाऊस सेकंड गार्डन थर्ड फील्ड अँड फोर्थ नर्सरी आपण याचा आता अर्थ जाणून घेणार आहोत आनंद एनक्लेव्ह सोसायटी वॉन्टेड टू डेव्हलप देअर गार्डन एरिया आनंद एन्क्लोज सोसायटीला त्यांचा बगीचा हा वाढवायचा होता त्याचा विकास करायचा होता फॉर दॅट पर्पज त्या उद्देशाने दे विजिटेड अ प्लेस वेअर यंग प्लांट्स आर नर्चर्ड अँड डेव्हलप मग त्यांनी अशा ठिकाणी भेट दिली की ज्या ठिकाणी छोटी छोटी रोपटे तयार केली जातात ती वाढवली जातात आणि त्यांचं संगोपन केलं जातं अशा ठिकाणी त्यांनी भेट दिली आता याची बघा चार पर्याय आहेत फर्स्ट ग्रीन कलर हाऊस हिरव्या रंगाचं घर सेकंड गार्डन बगीचा थर्ड फील्ड शेत आणि चौथं नर्सरी नर्सरी म्हणजे काय रोपवाटिका की ज्या ठिकाणी छोटी छोटी रोपटी लावली जातात तयार केली जातात आणि त्यांचं संगोपन केलं जातं म्हणून पर्याय क्रमांक चार नर्सरी हे या ठिकाणी बरोबर उत्तर आहे नेक्स्ट एक्झाम्पल स्टुडंट्स वॉन्ट टू एक्सप्रेस यअर ग्रॅजिट्यूड टुवर्ड्स देअर टीचर्स बाय गिव्हिंग ध्ये थर्ड बँक्वेट फोर्थ गार्डन आता आपण यांचा अर्थ समजून घेणार आहोत अ बंच ऑफ फ्लावर्स म्हणजे पुष्पगुच्छ फुलांचा गुच्छ आणि पर्यायांचा अर्थ जाणून घेऊ बुटीक म्हणजे ब्युटी पार्लर बुके म्हणजे पुष्पगुच्छ बँकवेट म्हणजे मेजवानी आणि फोर्थ गार्डन म्हणजे बगीचा मग ह्या पैकी बघा बुटीक हा या ठिकाणी पर्यायी शब्द येत नाही पुष्पगुच्छ बुके येतो अ बंच ऑफ फ्लावर्स म्हणजे बुके हा त्याच्याशी पर्यायी शब्द मिळता जात आहे आणि बँकवेट मेजवानी हा होत नाही आणि गार्डन म्हणजे बाग हा होत नाही म्हणून पर्याय क्रमांक दोन ऑप्शन टू बुके इज द करेक्ट आन्सर म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर या ठिकाणी येतं